आज आपण मेयो पास्ता बनवणार आहोत। पास्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 2 वाटी पास्ता घेतलेला आहे, 2 चमचे अमूल बटर, 1 वाटी सिमला मिरची घेतली आहे बारीक चिरून, 1 वाटी गाजर घेतलेला आहे, मी इथे किसून घेतलेला आहे, तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता, 1 वाटी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, 1 वाटी मियोनीज घेतलेला आहे, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे, 1/2 चमचा ब्लॅक पेपर आहे, 2 ते 3 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि मिक्स्ड हर्ब्स घेतलेले आहेत 1 चमचा। आपण आता इथे एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवणार आहोत। 5 ते 6 वाट्या पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपण जो पास्ता घेतला आहे 2 वाटी तो बॉईल करत ठेवायचा आहे। आता आपले हे पास्ता शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता, आपल्याला ओव्हर कुक नाही करायचे, जस्ट हे थोडे असे प्रेस झाले पाहिजेत। आता आपण हे गरम पाणी याच्यात जे आहे ते काढून घेणार आहोत। आता आपण यातलं गरम पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं आपण थंड पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजे ते कुक नाही होणार। जर गरम पाणी त्याच्यात राहिलं तर त्याची कुकिंगची प्रोसेस चालूच राहते, म्हणून आपल्याला थोडं थंड पाणी टाकायचं आहे आणि आता हे आपण साईडला ठेवूया। आता इथे आपला पॅन तापलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा बटर टाकून घेणार आहे। बटर टाकून झाल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत ज्या आपण चॉप करून घेतल्या होत्या आणि कांदा टाकायचा आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला। कांदा छान ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता आपला कांदा छान परतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे आपली कॅप्सिकम आहे ती टाकणार आहोत आणि गाजर घेतलं होतं आपण ते टाकणार आहोत आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे थोडं 1 मिनिट परतून घेऊया आपण। आता आपल्या भाज्या छान परतल्यात तर त्याच्यामध्ये आता आपण चिली फ्लेक्स घेतला होता ते ब्लॅक पेपर आणि आपले मिक्स्ड हर्ब्स टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपण जे मेयोनीज घेतलं होतं ते मेयोनीज टाकणार आहोत आणि ते मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये जे पास्ताचं आपण बॉईल केल्यानंतर जे पाणी होतं ना ते आपल्याला फेकायचं नाही आहे, तर तेच बाउल एक पाणी घेतलेलं आहे मी, ते आता मी याच्यात टाकते। हे छान मिक्स करून घेऊया आणि थोडंसं हे आटू द्यायचं आहे आपल्याला। आता आपलं हे रेडी झालं आहे, त्याच्यामध्ये आपण हा पास्ता जो बॉईल करून घेतलेला तो टाकायचा आहे। बघा, स्टिकी झाला नाही पाहिजे आपला, आता हा परफेक्ट कुक झाला आहे आपला। तो सगळा मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते, मस्त क्रीमी असा पास्ता झाला आहे आपला। तर 1 मिनटं फक्त असं गॅसवरती ठेवायचं आहे आपल्याला, त्याच्यानंतर गॅस बंद करून आपण हे सर्व्ह करून घेणार आहोत। आता मी सर्व्ह करते हे, आता आपण हे इथे सर्व्ह करतोय। आता मी ह्याच्यावरती चीज टाकते, चीज हे ऑप्शनल आहे पण तुम्ही टाका, छान लागतं। प्रकारे आपला मेयो पास्ता रेडी झालेला आहे, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कसा झाला आहे तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।